आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियन. जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा व चॅनलवर येणाऱ्या विविध विषयांच्या अद्ययावत माहितीकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रश्न क्रमांक 1, क्रिएटिनिझम हा रोग टिंबडिंब ग्रंथी नष्ट होण्याचा परिणाम आहे. आणि या प्रश्नाच्या उत्तराचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 रुक्कस्थ ग्रंथी, पर्याय क्रमांक 2 कंठस्थ ग्रंथी, पर्याय क्रमांक 3 जनन ग्रंथी आणि पर्याय क्रमांक 4 मस्तिष्क ग्रंथी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे कंठस्थ ग्रंथी. प्रश्न क्रमांक 2, रुक्कस्थ ग्रंथीच्या अंतर्भागातून टिंबडिंब हा आंतरस्राव निर्माण होतो. पर्याय आहेत कॉर्टिन आणि पर्याय क्रमांक 2 आहे ॲड्रेनिन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ॲड्रेनिन. प्रश्न क्रमांक 3, ॲड्रेनिन रक्तात मिसळल्याचे परिणाम खाली दिले आहेत, अयोग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक 1, हृदयाची स्पंदने तीव्र होतात. पर्याय क्रमांक 2, रक्तवेग वाढून मेंदूचा व स्नायूंचा रक्तपुरवठा वाढतो. पर्याय क्रमांक 3, जठर व अंत्र यांची क्रिया मंदावते. आणि पर्याय क्रमांक 4, घाम न फुटता स्नायूंना लवकर थकवा येतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे घाम न फुटता स्नायूंना लवकर थकवा येतो. प्रश्न क्रमांक 4, क्षयामुळे रुक्कस्थ ग्रंथीच्या बाह्य कवचाचा नाश होऊन टिंबटिंब हा रोग होतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ॲडिसन. प्रश्न क्रमांक 5, टिंबडिंबच्या अंतःस्रावाने जननग्रंथीवर परिणाम होऊन लैंगिक विकास नियंत्रित होतो. आणि या प्रश्नाच्या उत्तराचे पर्याय आहेत मस्तक ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी आणि रुक्कस्थ ग्रंथी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे मस्तक ग्रंथी. प्रश्न क्रमांक 6, स्त्रियांच्या शरीरातील टिंबडिंब ग्रंथी अतिक्रियाशील झाल्या तर त्यांच्या विकासात पुरुषोचित लक्षणे आढळतात. आणि याचे पर्याय दिलेले आहेत कंठस्थ ग्रंथी, मस्तक ग्रंथी, जनन ग्रंथी आणि रुक्कस्थ ग्रंथी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे रुक्कस्थ ग्रंथी. प्रश्न क्रमांक 7, कंठग्रंथी वाजवीपेक्षा अधिक वाढल्या तर. आणि 4 परिणाम दिले आहेत. पर्याय क्रमांक 1, मनुष्य अशांत व चिडचिडा होतो. पर्याय क्रमांक 2, स्वभावात चिंता व अस्थिरता निर्माण होते. पर्याय क्रमांक 4, विकास काळात शारीरिक विकास सपाट्याने होतो. आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8, टिंबटिंबच्या अतिक्रियाशीलतेमुळे उंची 7 ते 9 फुटापर्यंत वाढू शकते. पर्याय क्रमांक 1 जनन ग्रंथी, पर्याय क्रमांक 2 कंठस्थ ग्रंथी, पर्याय क्रमांक 3 मस्तक ग्रंथी, पर्याय क्रमांक 4 रुक्कस्थ ग्रंथी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे मस्तक ग्रंथी. प्रश्न क्रमांक 9, रुक्कस्थ ग्रंथीमधून जीवनाला आवश्यक असलेल्या कार्टिसोन अंतरस्रावाच्या निर्मितीला मस्तक ग्रंथीचा कोणता भाग कारणीभूत आहे. पर्याय क्रमांक 1 आहे पुरोवर्ती खंड आणि पर्याय क्रमांक 2 आहे पार्श्ववर्ती खंड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे पुरोवर्ती खंड. प्रश्न क्रमांक 10, पुरुषामध्ये लैंगिक परिपक्वता झपाट्याने वाढण्यास कोण कारणीभूत आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रुक्कस्थ ग्रंथी. प्रश्न क्रमांक 11, शरीरातील इतर ग्रंथींना उद्दीपित करण्याचे काम कोण करते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मस्तिष्क ग्रंथी. धन्यवाद.